कोगनोळ येथील ॲट्रोसिटी प्रकरणात चिक्कोडीचे DYSP श्री बसवराज जलगारे यांनी दिली भेट. कोगनोळी तालुका निपाणी येथील दलित समाजातील एका कुटुंबात व अन्य गटात वादातून ग्रामपंचायत कार्यालयाकडून देण्यात आलेल्या जागेतून वाद निर्माण होऊन दाभाडे कुटुंबियांना मारहाण झाल्याप्रकरणी या कुटुंबाकडून दिनांक 30 रोजी निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली होती. रात्री उशिरा निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्यात कोगनोळी येथील 7 जणांच्या विरुद्ध अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्याद्वारे येथील दलित समाजातील दाभाडे कुटुंबियांनी मारहाण प्रकरणी फिर्याद दिली होती. त्या फिर्यादीनुसार दिनांक 30 रोजी रात्री उशिरा कोगनोळी येथील 7 जणांच्या वर ॲट्रोसिटी कायदा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर चिक्कोडी पोलीस उपाध्यक्ष बसवराज येलगार यांनी येथे दाभाडे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे विचारपूस करून व जागेची पाहणी केली. यावेळी गेल्या 4 वर्षांपासून समाज मंदिरामध्ये वास्तव्य असणाऱ्या दाभाडे कुटुंबाची व्यथा उपाध्यक्ष येलगारे यांनी समजून घेतली. प्रकरणात आम्हाला गेल्या 4-5 वर्षांपासून आमच्यावर प्रस्थापित लोकांच्याकडून वारंवार अन्याय होत असून याबाबत आम्हाला न्याय मिळवून देण्याची विनंती दाभाडे कुटुंबियांनी केली. प्रकरणातील दोषीवर कडक कारवाई करण्यात येईल व पुढील तपास निष्पक्ष पातळीवर करण्यात येणार असल्याची माहिती उपाध्यक्ष येलगार यांनी दिली. यावेळी DCRE उपाध्यक्ष श्री निकम, निपाणी ग्रामीणचे PSI संदीप गंगोई यांच्यासह निपाणी ग्रामीणचे सहकारी उपस्थित होते. कोगनोळीहून अनिल नवाळे. जुनं फाउंडेशन पण देता आमच्याकडे आमची जुनी खोप होती ना त्याचं फाउंडेशन पण देता. हे माझ्याकडे इथं नको म्हणून त्यांनी इथं विरोध करायला पण